नमस्कार, मी शशिकांत पाटील। आज आपण लातूरच्या महात्मा बसवेश्वर चौकामध्ये आहोत आणि बसवेश्वर चौकामध्ये आजपासून लिंगायत समाजाच्या वतीनं सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर अरविंद भातांबरे हे आमरण उपोषणाला बसलेले आहेत। त्यांच्यासोबत उजनीचे लक्ष्मण माकुडे आणि लातूरचे विवेकानंद स्वामी हे सुद्धा उपोषणाला आहेत। या उपोषणामागचं कारण आहे राष्ट्रीय महामार्गामध्ये म्हणजे रत्नागिरी ते नागपूर बुट्टीबोरी हा जो राष्ट्रीय महामार्ग 361 आहे, या राष्ट्रीय महामार्गामध्ये महात्मा बसवेश्वरांचा पुतळा हा अडथळा ठरतोय। म्हणून हा पुतळा हटविण्याच्या ज्या प्रशासकीय पातळीवर हालचाली सुरू आहेत त्या हालचालींना विरोध करण्यासाठी महात्मा बसवेश्वरांच्या विचारांशी असलेली संलग्नता आणि त्यांच्याविषयी असलेली आत्मीयता याच्यामुळे कुठे ना कुठेतरी लिंगायत समाज हा दुखावला गेलेला आहे आणि महात्मा बसवेश्वरांचा पुतळा हा हटवू नये या मागणीसाठी डॉक्टर अरविंद भातांबरे आणि त्यांचे सहकारी उपोषणाला बसलेले आहेत। अमरण उपोषण आहे। आता स्वतः आपल्यासोबत अरविंद भातांबरे साहेब, भातांबरे साहेब नमस्कार, तुमचं गोव्यातील समाचारच्या या यूट्यूब लाईव्हमध्ये यूट्यूबच्या बातमीपत्रामध्ये तुमचं स्वागत आहे। तुमच्या उपोषण करण्यापाठीमागची अगोदर भूमिका स्पष्ट करा, नेमकं आता राष्ट्रीय महामार्गामध्ये तर इतरही अनेक महापुरुषांचे पुतळे आलेले आहेत, ते सुद्धा हटवले गेले आहेत, मग महात्मा बसवेश्वरांच्या पुतळ्याचाच हट्ट का अशी सुद्धा चर्चा सध्या सुरू आहे, त्याच्याविषयी तुम्ही अगोदर स्पष्ट करा। जगज्योती महात्मा बसवेश्वरांचा अश्वरूढ पुतळा हा मराठवाड्यामध्ये लातूरला हा एकमेव पुतळा आहे जी की लिंगायत समाजाची अस्मिता आहे। लिंगायत समाजाचीच नाही, बहुजन समाजाची अस्मिता आहे की बसवण्याचे विचार हे सर्व धर्मासाठी सारखेच आहे। आणि तुम्ही जे म्हणताय की हाच पुतळा का, कारण हा जरी नॅशनल हायवे जात असला मुळात हा नॅशनल हायवेच शहरामधनं चालला, आज हे इतकं रहदारीचं ठिकाण आहे। महात्मा बसवण्याच्या म्हणजे बसवेश्वर चौकामध्ये जवळजवळ 7 रस्ते एकत्र येतात। इथं चन्नबसवेश्वर फार मोठं फार्मसीचं कॉलेज आहे जुनं, तिथं जवळच समोर शाहू कॉलेज आहे, दुसऱ्या एक या ठिकाणी आणखीन एक कॉलेज आहे आणि इथं मार्केट यार्डची एवढी प्रचंड प्रमाणामध्ये रहदारी असते। अशा ठिकाणाहून हा महामार्ग जाण्याचं खरं तर हा मुळात चुकीचा आहे। आणि बसवण्याचाच पुतळा का काढू नये, हा जो पुतळा या ठिकाणी आहे आपण जर पाहिलं तर तो पुतळा हा कम्प्लीट जे यांचं डिव्हायडर गेलेलं आहे त्या डिव्हायडरच्या सेंटरमध्ये पुतळा आहे आणि जे बाजूनं जे फार मोठं सर्कल आहे ते सर्कल जरी दोन्ही साईडनं 5-5 फूट जरी कमी केलं आणि आजूबाजूचं थोडंसं जरी अतिक्रमण कमी केलं तरी ह्या रहदारीला कुठलाच अडथळा येणार नाही असा हा पुतळा बसलेला आहे। म्हणून आमची विनंती आहे की आम्ही विकासाच्या विरोधात नाही, विकास व्हायला पाहिजे, मोठे रस्ते व्हायलाच पाहिजेत, पण हा रस्ता देखील हा शहरातून जातोय। उद्या इतकी मोठी अडचण होणार आहे की बरेचसे लोक आपण पाहिलं असेल तुळजापूरचा जो सोलापूरहून आलेला जो हायवे आहे त्यांनी तो बायपास केला आहे, तुळजापूरमधून आला असतं तर तिथेही 2-3 पुतळे लागले असतात। इथून पुढे जर तुम्ही गेलो तर चाकूर घ्या, शिरूर तासबंद घ्या, म्हणजे छोट्या छोट्या गावातनं देखील बायपास निघालेले, पण इथनंच हा कसा काय महामार्ग आला। आणि महामार्ग काही हा म्हणजे ऊस तोडायला आपल्याला एखादा ट्रक घेऊन जायचा ऊसाचा असं नाही, 5-6 वर्षाची काही प्रोसेस झाली असं, म्हणजे ती प्रशासनाच्या लक्षात आली का राज्यकर्त्याच्या लक्षात आली हे खरं तर हा यक्ष प्रश्न लातूरकरांना पडलाय। हा जो मार्ग जायला पाहिजे होता हा मार्ग खरं तर जो चांडेश्वरवरनं जो भातखेडला जो हांचा जो रिंग रोड चाललेला आहे खरं तर त्या साईडनेच हा महामार्ग जायला एकदम योग्य होता। आता हे म्हणजे मागच्या अनेक महिन्यांपासून प्रोसेस सुरू आहे, हा जो राष्ट्रीय महामार्गाचं बरंचसं काम शहरामध्ये जे आहे म्हणजे आपल्या राजीव गांधी चौकापासून ते गरुड चौकापर्यंत जवळपास सगळीकडलं काम झालेलं आहे, फक्त जे राजीव गांधी चौक असेल किंवा बसवेश्वर महाराजांचा चौक असेल या ठिकाणचं काम राहिलेलं आहे, हे अगोदर लिंगायत समाजाच्या किंवा म्हणा किंवा तुमच्या म्हणा हे लक्षात आलं नाही का? आणि दुसरा एक तुम्ही जे आता बोलताना म्हटलं की लातूर शहराच्या प्रगतीच्या आड आपण येत आहात असा एक देखील प्रशासनाचं म्हणणं आहे, पोलिसांचं म्हणणं आहे, त्याच्यामुळे तुम्हाला परमिशन देताना सुद्धा प्रशासन याबाबतीत तयार झालेलं नव्हतं, तुम्ही लातूर शहराच्या विकासाच्या अडथळ्यामध्ये आड येत आहात का हा जो प्रश्न आहे त्याला तुम्ही कशा पद्धतीने उत्तर द्या? नाही, विकासाच्या आड यायचा काहीच प्रश्न नाही सर। मी जसं आता तुम्हाला सांगितलं हा राष्ट्रीय महामार्ग झालाय, त्याच्या अगोदर आपण पण ऐकलं असेल की राजीव गांधी चौक ते पूर्ण गरुड चौकापर्यंत उड्डाणपूल होणार होता,
मिली। त्याच्यानंतर असं झालं की दोन ठिकाणी फ्लायओव्हर होणार आहे। म्हणजे ह्या सगळ्या प्रोसेस होत असताना म्हणजे खरं तर ज्यांनी हा महामार्ग इथून रहदारीच्या मार्गातून घेऊन जात असताना त्याचा विचार होणं आवश्यक होतं। आणि मी जसं म्हणतोय की आता हा पर्याय आहे आपल्याला की हा पुतळा तशाला जसा ठेवून देखील आपल्याला ह्या महामार्ग पर्यायी महामार्ग आपल्याला शहराच्या बाहेरून काढेपर्यंत 3-4 वर्ष लागतील। तोपर्यंत देखील आपण हा महामार्ग वापरू शकतो आणि कुठल्याच विकासाच्या याच्यामध्ये हा अडथळा निर्माण होऊ शकतो। तुमच्या म्हणण्याप्रमाणे की शहरामध्ये जर राष्ट्रीय महामार्ग झाला तर मोठ्या प्रमाणात अपघाताचं प्रमाण वाढेल, अनेक जण याच्यामध्ये दुखावले जाऊ शकतात, जखमी होऊ शकतात किंवा मृत्यू सुद्धा होऊ शकतो, हा तुमचं म्हणणं आहे। मग तुम्ही या मागणीवर जोर दिलाय का? म्हणजे तुम्ही आता जो मार्ग सांगितला मागणीमध्ये म्हणजे प्रामुख्याने तुम्हाला सांगतो बसवण्णाचा पुतळा हटवू नये, सोबत आमची मागणी आहे की हा हायवे देखील शहराच्या बाहेरून जावा। कारण मी माझं घर देखील ह्या म्हणजे कनेरे चौक हा हायवेवरच येतो, म्हणजे आता हा हायवे मी माझं हॉस्पिटल देखील पुढंच आहे याच रस्त्यानं मी म्हणजे दिवसातनं 5-6 वेळेस जात येत असतो आणि माझ्या डोळ्यासमोर मी आत्तापर्यंत 4-5 ॲक्सिडेंट बघितलेले। 2 दिवसाखाली एक बाबा पलीकडल्या रोडनं आले आणि एक युवक जोरात जात होता, त्या बाबांना कंट्रोल नाही जाऊन त्याला धडकले। म्हणजे रस्त्यावरनं शहरातल्या येणाऱ्या रस्त्यावरून तुम्ही डायरेक्ट हायवेवर येतात, म्हणजे इतकी विचित्र परिस्थिती आहे। मी तर म्हणतो ते विकासाच्या नादामध्ये इथं बरेचसे लोक इथे जखमी होतील, काही मृत्यूमुखी पडतील अशी परिस्थिती आहे सध्या। इतका म्हणजे हा रहदारीचा मार्ग आहे, त्याच्यामुळं हा जे काही 3-4 वर्ष बाहेरून शहराच्या जायला हायवे लागत असताना इथं पर्याय आहे हा पुतळा थोडाही न हलवता त्याचं जे सर्कल मी सांगितल्याप्रमाणे थोडं जरी कमी केलं तर व्यवस्थितपणे इथून वाहतूक होऊ शकतो। हे आंदोलन करण्याच्या पूर्वी लातूरचे जे स्थानिक नेते आहेत, आपल्या जिल्ह्याचे जे नेते आहेत, माजी मंत्री जे आहेत, त्यांच्याशी काय आपलं बोलणं झालं होतं का? कारण तुम्ही एका राजकीय पक्षाशी निगडीत असल्यामुळं अशी सुद्धा चर्चा आहे की याला राजकीय पार्श्वभूमी आहे का या आंदोलनाला? नाही, राजकीय पार्श्वभूमी बिलकुल नाही। तर बघा, मी आपल्या पक्षाचा असण्या अगोदर मी माझ्या समाजाचा आहे आणि मी बसवण्णाचे विचार मानणारा माणूस आहे, बसवण्णाच्या विचारावर चालणारा माणूस आहे। कारण जे विचार 12व्या शतकामध्ये बसवण्णाने दिलेले आहेत ते विचार हे सर्वांना सोबत घेऊन जाण्याचे आहेत। अंधश्रद्धा सोडून आपल्याला जे काही म्हणजे काय कवे कैलास कर्म हीच आपली पूजा आहे अशा पद्धतीचे विचार आहेत, त्या विचारावर चालणारा माणूस आहे। आणि एवढा मी शिकल्या सवरलेला माणूस आहे की कुण्या म्हणजे कुणाचं ऐकून मी असं काही बसवलं ना असं काही करायचा विषय नाही। दोन कारण मी सांगितले, थोडंसं थांबू तुम्ही, डॉक्टर साहेबांची दुसरी एक, डॉक्टर स्वतः MBBS आहेत, मुंबईमध्ये अनेक वर्ष त्यांनी प्रॅक्टिस केल्यानंतर लातूरमध्ये त्यांचं स्वतःचं रुग्णालय आहे आणि उच्च विद्याविभूषित असलेले डॉक्टर। KM मी पोस्ट ग्रॅज्युएशन केले मुंबई KM 12 वर्ष मी मुंबईमध्ये होतो, इकडं आपल्याला गावाकडे यायची ओढ ही सेवा म्हणून मी इकडे आलो। खरं तर लातूर जिल्ह्यातले जे सत्ताधारी पक्षामधले असतील किंवा विरोधी पक्षातले जे नेते आहेत त्यांच्याशी काही चर्चा झाली होती या विषयावर? नाही, आम्ही प्रामुख्याने कलेक्टर साहेबांशी चर्चा केली। आता जेवढा हा विषय म्हणजे गडकरी साहेबांच्या खात्याचा आहे आणि तिथून डायरेक्ट आम्हाला असं म्हणजे झालं की कलेक्टर साहेबच हे ते खरे मिडिटर आहेत, म्हणून आम्ही कलेक्टर साहेबांशी चर्चा केल्यानंतर आमच्या निदर्शनात आलं की एकच म्हणणं होतं त्यांचं की पर्यायी जागा आम्हाला सांगा। जेव्हा पर्यायी जागा सांगायचा अर्थ की हा पुतळा या ठिकाणी हरवला जाणार आहे आणि आपण जे म्हणत आहात की आता सत्तेत असलेले आणि नसलेले जे राजकीय नेते आहेत त्यांच्याशी आपण चर्चा का नाही केली? मी मग अशीच म्हणल्यासारखा हा काही ऊसाची ट्रक जाण्यासाठी झालेला रस्ता नाही, हा मागच्या 4-5 वर्षापासून ह्याची प्रोसेस चालू असेल आणि ही जी काही प्रोसेस चालू आहे त्या सगळ्या नेत्यांना माहीतच असत, त्यांना माहीत असून असं घडलं म्हणजे त्यांना भेटून काय फायदा आहे? राजकीय अनास्थेमुळं हा राष्ट्रीय महामार्ग शहरात न गेला असं तुम्हाला म्हणायचं? 100%। एवढा तर शहराचा विचार व्हायला पाहिजे होता ना, हा हायवे इथून जाणार आहे, ह्याच्या काय काय आपल्याला म्हणजे लोकांना याचा किती त्रास होईल, काय काय त्रास होईल। पुतळा सोडा, पुतळा सेकंडरी, तुम्ही म्हणताय ना की इतर महामानवाचे पुतळे काढले मग बसवण्याचाच का नाही, आम्हाला ते पण मान्य आहे। असं म्हणत नाही आम्ही की सगळेच नियम बाजूला ठेवून आमचं बसवण्याचा पुतळा ठेवा, आम्ही आपण विचारायचं नाही, पण इथं होऊ शकतंय कारण बऱ्याच ठिकाणी झालेलं आहे असं, बऱ्याच ठिकाणचे पुतळे आपण देखील पाहिलेले असतील। औरंगाबादचं उदाहरण आहे,
की पर्यायी व्यवस्था आपल्याला करता येते. एवढे मोठे गडकरी साहेब हायवे बनवून राहिले नाही, तिथून हायवे निघालाय, त्यालाही काहीतरी पर्याय निघू शकतो ना. म्हणून पर्याय काढून आमचं म्हणणं आहे की हा महामार्ग टेम्पररी 3-4 वर्ष जोपर्यंत भरून जात नाही तोपर्यंत वापरायला काही हरकत नाही. हे आंदोलन करत असताना संपूर्ण लिंगायत समाज सुद्धा सोबत आहे, कारण तुमच्यामध्ये सुद्धा गट आहेत आणि हे गट पडल्यामुळेच एका गटानं येऊन 2 दिवसापूर्वी जे जिल्हाधिकारी महोदयांचं जे पत्र होतं त्याची होळी केली. म्हणजे हा बेबनाव आहे का लिंगायत समाजामध्ये किंवा गटतट आहे? तर नाही, गटतट वगैरे नाही. कसं आहे की बघा, आता मी डॉक्टर माणूस आहे, मी थोडं आता उपोषणाला बसलोय. हा एकदम शांततेचा मार्ग, 80 मार्गानं मी उपोषण करतो. काही आमच्यातलेच काही समाज बांधव असतील, त्यांना एक वेगळ्या पद्धतीने आंदोलन करावं वाटलं असेल, त्यांनी त्यांची भूमिका मांडत आहे. आज मी तो उपोषणाला बसलोय, उद्या आणखीन कुणी आमचे समाज बांधव रस्ता रोको करतील. वेगवेगळ्या पद्धतीनं वेगवेगळ्या मार्गानं बरेच जण आपण पाहिलं असेल की तालुक्यातून तहसील ऑफिसला आमचे निवेदनं जात आहेत, बऱ्याचशा जिल्ह्याच्या ठिकाणाहून देखील इतर जिल्ह्यातून देखील निवेदनं दिले गेलेले. म्हणजे जो तो म्हणजे आमचा समाज बांधव वेगवेगळ्या पद्धतीनं हा एक जो काही रोष आहे तो मांडण्याचा प्रयत्न करत आहे. काही जणांनी वेगळ्या पद्धतीने मांडले असते. का म्हणजे काय कारण वाटतं रोष असण्याचं? तुम्ही शिरोळांचे आहात, लातूरमध्ये येऊन आंदोलन करतात म्हणून हा रोष आहे का अन्य काही कारण आहे? काय कारण असू शकतं? नाही 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 नाही, रोष हा मी म्हणतोय की हा जो पुतळा हटवण्याची जी प्रक्रिया चालू आहे त्याच्याबद्दल रोष आहे. दबक्यावर म्हणतात की मूळचे डॉक्टर भातांबरे हे लातूरचे नाही, तिथे शिरोळांत होऊन आले, त्यांना राजकारण करायचंय, त्यांच्या राजकीय इच्छा आकांक्षा आहेत, मग हे जे आरोप होत आहेत ते मुळात बघा बसवांना हे पुण्या एकट्या लिंगायताचे किंवा मी म्हणलं लिंगायत समाजाचे नाही बहुजन समाजाचे बऱ्याचशा समाज तुम्ही पण पाहिला असाल की बसवांनाला मानणारे भरपूर समाज आहेत, पोटजाती भरपूर आहेत, बरेचसे लोक बसवांनाचे विचार इतर समाजातलेही मानतात. मी तर लिंगायत आहे, मी तर त्यांच्या विचाराचा पाईक आहे. मी तुम्हाला सांगतो जवळजवळ 14-15 वर्ष झाले असतील किंवा जास्त झाले असतील मुंबईला 9 सप्टेंबरला आंदोलन, मी नाही आमचं वेगळं आंदोलन होतं धर्म म्हणजे धर्म मान्यतेसाठी. मी तेव्हा मुंबईतच होतो, मी ते पहिल्यांदा आंदोलन अटेंड केलं होतं. म्हणजे मी आज जवळजवळ 15-16 वर्ष झालं समाजाच्या प्रत्येक चळवळीमध्ये मी काम करतो. इथं जो मोर्चा झाला आज जी आमची ही टीम आहे मोर्चामध्ये देखील बरेचसे बहुसंख्य आमची म्हणजे बरीचशी मंडळी आमची त्या मोर्चाच्या देखील मध्ये सहभागी होती. आम्ही लिंगायत धर्म मान्यतेचं धर्मसंमेलन आमचे अहमदपूरचे आप्पाजींच्या माध्यमातून निलंग्याला आणि लातूरला घेतलं होतं. प्रत्येक समाजाचा कुठेही कार्यक्रम असो काहीही असो मी माझा वेळ काढून मी त्या ठिकाणी जात असतो. म्हणून बसवण्णाचा हा पुतळा आज या ठिकाणावरून प्रशासनाकडून हरवला जातोय आणि मी काहीतरी करतोय मला वाटत नाही की कुण्या आमच्या लिंगायत समाजाच्या बांधवाला मी करतोय म्हणून काही वेगळं वाटायचं कारण नाही. आणि तसं जर त्यांना वाटत असेल तर ते खरं तर मी म्हणतो की बसवण्णाचे आम्हीच नाही, बाहेरचं मधलं हा विषय नाही, हा बसवण्णाचे विचार आणि बसवण्णाच्या अस्मितेचा म्हणण्यापेक्षा खरं तर लिंगायत समाजाच्या अस्तित्वाचाच प्रश्न निर्माण झालाय. बसण्यापासूनचा पुतळा बसण्यापासूनचा इतिहास मी तुम्हाला सांगतो, तुम्हालाही माहीत असत कुठं बसणार होता काय झालं मग इथं बसला. आणि हा पुतळा काही कुणाच्या ह्याच्यातनं नाही, जनतेने समाज बांधवांनी आणि इतर समाजाच्या लोकांनी पैसे जमा करून हा पुतळा बसवलेला. म्हणून मी आज इथं जी बसलोय की माझी जी काही भावना आहे बसवांना त्यांच्या विचाराप्रती माझ्या समाजाप्रती आणि डॉक्टर म्हणून मी एक अशा पद्धतीचं राजकीय उद्देश घेऊन डॉक्टर अरविंद भातांबरे यांची साखर पेरणी चालू आहे असं तुमच्याच समाजातले तुमचे समाज बांधव हे दबक्या आवाजामध्ये आमच्यासोबत बोलत असतो. नाही नाही, राजकीय पेरणी मी या माध्यमातून करण्याची माझ्या मला काहीच गरज नाही. मी तुम्हाला सांगतो मी गेल्या वेळेलाच वंचित बहुजन आघाडीकडनं निलंग्यामधनं पालकमंत्र्याच्या विरोधात मी इलेक्शन लढलेला माणूस, तत्कालीन पालकमंत्री. म्हणजे मला ह्या माध्यमातून राजकारण करण्याची काहीच गरज नाही. मी अचानकपणे वंचितकडनं उभं राहून देखील मला 30,000 लोकांनी प्रेम दिलेलं आहे आणि आपल्यालाही माहीत असेल जी काही माझं सामाजिक कार्य आहे त्या माध्यमातून लोकांचं जी काही प्रेम आहे ते 30,000 लोकांनी मला कुणाला चाही न पाजता मला प्रेम दिलं.
डॉक्टर साहेब प्रशासनाचं पोलीस प्रशासनाचं असं सुद्धा म्हणणं आहे की आपण महात्मा बसवेश्वरांच्या चौकात त्यांच्या पुतळ्यापुढे उपोषणाला बसलेले आहे, त्याच्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्नसुद्धा निर्माण होऊ शकतो अशी सुद्धा भीती पोलिसांना आहे, त्याच्यामुळे तुम्हाला परवानगी देताना अनेक अडथळेसुद्धा आलेले आहेत आपण सांगितलं प्रमाणे। कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो का? नाही। लातूरकरांना या माध्यमातून काय आश्वस्त कराल आणि इतर समाजामध्ये जी सुद्धा चर्चा सुरू आहे, आता तुमच्या आंदोलनाला सकाळपासून बघतोय की इतर समाजाचे इतर धर्माचे लोक सुद्धा इथून पाठिंबा देत आहेत, तर त्यांना सुद्धा तुम्ही काय सांगा? म्हणजे कायदा सुव्यवस्थेला मी सांगतो तुम्हाला अजिबात काही धक्का पोहोचण्याचं काय म्हणजे अटीकरण होणार नाही। तुम्ही देखील सकाळपासून बघितलं असेल आम्ही शांततेच्या मार्गाने या ठिकाणी आंदोलन करतोय, ट्रॅफिकला देखील आमच्यामुळं कुठलाच काही त्रास होत नाही। आम्ही एका साईडला या ठिकाणी आमचा मंडप देखील आम्ही छोटा केलेला त्यांनी म्हणले तर आमची प्रशासनाला संपूर्ण पद्धतीनं सहकार्य करायची भावना आहे। मी त्यांना अगोदरही सांगितले आजही सांगितलं की तुम्हाला कुठल्याच पद्धतीचा आमच्या आंदोलनामुळं काहीच त्रास होणार नाही आणि त्रास द्यायचा प्रशासनाला आमचा उद्देशही नाही। आमचा उद्देश शांततेच्या मार्गाने आमच्या ज्या भावना आहेत त्या पोहोचवण्याचा आम्ही कार्य करतो। कुठल्या कुठल्या समाजांनी पाठिंबा दिलेला आहे तुमच्या? बऱ्याचशा मराठा समाजाची एक संघटनेने आम्हाला पाठिंबा दिलेला आहे, आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्याने या ठिकाणी पाठिंबा दिला, ते एक दिवशी लक्ष्मी कुमोषणाला बसलेले आहे। बरेचसे यांचे म्हणजे दलित समाजाच्या बांधवांचा फोन आला होता की आम्ही तुम्हाला पाठिंबा देण्यासाठी येणार आहोत, असे म्हणजे वेगवेगळे समाज वेगवेगळ्या संघटना आम्हाला यासाठी सपोर्ट करत आहेत। आता डॉक्टर साहेब तुम्ही उच्च विद्या विभूषित आहात, तुम्ही वैचारिक तुमचा एक बैठक आहे, आता हे तुम्हाला आमरण उपोषण तुम्ही सुरू केलेलं आहे गांधीगिरी मार्गानं लोकशाही मार्गानं, आता हे कुठल्या दिशेने जाईल तुम्हाला काय वाटतं? आणि पुतळा हा इथून उठेल का? कारण जिल्हाधिकाऱ्यांचं काम आहे राष्ट्रीय महामार्गामध्ये येणारे जे कुठले स्मारक असतील मग महापुरुषांचे पुतळे असतील ते काढण्याचं काम आहे, ते कुठल्या दिशेला जाऊ शकतं ह्याच्यामध्ये काय निर्णय होईल असं तुम्हाला एक वाटतं? मी तुम्हाला जसं सांगितलं सुरुवातीला की हा पुतळा असा आहे की इथं एक पर्याय आहे, जर कलेक्टर आदरणीय कलेक्टर साहेबांनी जर त्या पर्यायाचा जर थोडा विचार केले तर मला वाटतं की हा मार्ग निघू शकतो। परत एकदा पर्याय आमच्या दर्शकांसाठी सांगा। नाही दोन पर्याय, एक म्हणजे तुम्ही चांदेश्वर ते भातखडा हा एक मार्ग सांगता, एक मार्ग सांगितला की बो हा हायवेच आपण बाहेरून घेऊन जावं, कुठलाच अडथळा निर्माण होणार नाही, एक तर हा ट्रॅफिकचाही प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊन जाईल आणि पुतळ्याचाही प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊन जाईल आणि जो काही 3-4 वर्ष ते करण्यासाठी लागणार आहे त्याच्यासाठी जर हे पुतळ्याचं जी सर्कल आहे ती जर दोन्ही साईडनं जर 5-5 फूट जरी कमी केलं तरी देखील ही संपूर्ण हायवेची ट्रॅफिक त्या ठिकाणावर जाऊ शकतो। निश्चितपणे तुमच्या समाज बांधवांना शेवटचं काय आवाहन कराल तुम्ही आता या आमरण उपोषण? मी समाज बांधवांना या माध्यमातून एवढंच सांगू इच्छितो की आपण अशा पद्धतीचं जे शांततेचं मार्गानं आपण या ठिकाणी उपोषणाचा मार्ग अवलंबलेला आहे त्यामध्ये जास्तीत जास्त संख्येनं आपण सहभाग नोंदवावा, जास्तीत जास्त प्रमाणामध्ये आपण प्रशासनाला निवेदनं द्यावं, जास्तीत जास्त प्रमाणामध्ये शांततेच्या मार्गानं आणखीन काही मार्गानं जरी आपल्याला आंदोलनं करता आली तर त्या मार्गानं आंदोलनं करून आपण हा पुतळा वाचवण्यासाठी जे काही करता येईल ते शांततेच्या मार्गानं करावं अशी मी संपूर्ण समाज बांधवांना विनंती करतो। तर हे होते डॉक्टर अरविंद भातांब्रे यांनी जवळपास लोकांच्या मनात असलेले प्रश्न त्या प्रश्नांना सहज चांगल्या पद्धतीने सोप्या पद्धतीने उत्तरं दिलेली आहेत, कसलाच आसपास न बाळगता आणि त्यांचं उपोषण हे लोकशाही मार्गाने सुरू होईल आणि या उपोषणामुळे या आंदोलनामुळे कसली कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती लातूरचं जे सलोख्याचं वातावरण ते बिघडणार नाही अशी ग्वाही त्यांनी दिलेली आहे। त्यांच्यासोबत लक्ष्मण मुकडे हे उजव्या हाताला आणि हे विवेकानंद स्वामी हे तिघजण उपोषण करत आहेत आणि समाज बांधवांनी त्यांना लिंगायत समाजाने साथ द्यावी असं सुद्धा सांगितलेलं आहे, इतर समाजाचेही पाठिंबा दिल्याचं त्यांनी स्पष्ट केलेलं आहे। एकूणच आता या पूर्ण आंदोलनामध्ये प्रशासनाची नेमकी कशा पद्धतीने भूमिका राहील हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। मी शशिकांत पाटील आपली रजा घेतो, धन्यवाद।